वेळगावचे जागृत देवस्थान आई समजाई माता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वेळगावच्या संयुक्त विद्यमानाने नक्कीच कोयना सोशी कांदाडी क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत एक मान सन्मानाची स्पर्धा आई समजाई माता चषक 2022 आपण पाहता सेमीफायनलचा राऊंड यामध्ये जिंकल तो मात्र विजेता संघावर नक्कीच पाहायला होईल. एक मान सन्मानाची स्पर्धा वैविध्यमान आयोजन प्रेक्षकांची मनं जिंकणारा सामना नक्कीच ना भूतो ना समजाई माता चषक 2022 इथे मात्र नक्कीच शिकस्त देताना पाहायला मिळतील. आपल्याच आयोजनामध्ये सेमीफायनलचा राऊंड खेळताना नक्कीच पाहायला मिळेल सामना रंगल वाळणे वर्सेस रुळे वैभव रुळे संघ. मात्र समालोचनासाठी आपण वळूया शैलेश जी सर यांच्याकडे. धन्यवाद सर. आता मात्र थोडासा व्यत्यय आला होता, त्यानंतर मॅचच्या आतमध्ये जाऊया मित्रांनो. रंगत चढले भिडत या दोन संघांमध्ये काटे की टक्कर. या अगोदरच्या मॅच मध्ये वाळणे संघाने सुपर्ब खेळ केलाय, गुड परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. मात्र यावेळी रुळे वैभव रुळे संघ विरुद्ध वाळणे संघ हे बॅटल आपल्याला रंगताना पाहायला मिळत. चार षटकांचा सामना आहे. चला सामन्याच्या सुरुवातीला मात्र नक्की एकदा पुन्हा गणरायाला वंदन करूया. खुळ्या मनी जनी आठवते तुला देव राया, माया तुझी राहू दे, पदकमलांची वाहून पुष्पे मन भावे आम्ही स्मरितो, दया क्षमा ही शांती या मैदानामध्ये वसू दे देवा, गणराया वंदन तुझं आम्ही करतो. नक्कीच ऐकूया, पुन्हा वळूया शैलेश सरांकडे. एक केसकेचा बुलंद आवाज नक्की त्यांच्या मार्फत ऐकूया. दावत समालोचन एक हात पर्वासाठी, त्याच्यानंतर पुन्हा आम्ही नक्कीच जोडलं जाईन आपल्या समवेत. धन्यवाद सर. नक्कीच कर्तृत्वाच्या आणि प्रज्ञेच्या विनायक नायकाला या ठिकाणी करूया नमन. विनायकाला विनायकाला नमन करून या मॅचचा श्री गणेशा करूया. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला रुळे वैभव तर दुसऱ्या बाजूला वाळणे संघ. काटे की टक्कर जुगलबंदी. आता मात्र जर पाहिलं गेलं तर अतिशय सुरेख फील्ड पोझिशन आपल्याला पाहायला मिळते. जर पाहिलं गेलं तर बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे. त्याचबरोबर या बाजूला जर पाहिलं तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन आहे. त्याचबरोबर मिड विकेट रिजन मध्ये डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. सुरेख क्षेत्ररक्षण रुळे वैभव रुळे संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. आता मात्र जर पाहिलं गेलं तर एका खेळाडूची या ठिकाणी मगासपासून वाट पाहिली जाते. जम्बो सर थोडस नैसर्गिक अडथळा त्या ठिकाणी आल्यामुळे ते थोडेसे बाहेर गेले होते, तदनंतर मात्र व्यासपीठावरती उपस्थित होतील, स्पर्धेमध्ये शिरकत करतील. जाऊया मॅचच्या आतमध्ये मित्रांनो. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं शॉट बघूया कोण घेऊन येत आहे. नक्कीच हेमंत शिंदे जम्बू सरांवरती हा भार सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतोय आणि तेच यावेळी आपल्याला पाहायला मिळत आहे त्या गोलंदाजी मार्कवरती. विकास सर या मॅच देखील आपण जॉईंट व्हायचंय, लांब बसू नका. आपल्या देखील वाणीमधून प्रत्येक क्रिकेट चाहता ऐकण्यासाठी जम्बो सरांची वाट बघितली होती. जम्बो सरांचं नक्की आठवण होईल, टायगर इज बॅक. यस इट इज, टायगर इज बॅक का म्हटलं जातं, कारण की सातत्य वर्ष वय वर्ष 49 असताना देखील एक तारुण्य असा खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. चला जाऊया मॅचच्या आतमध्ये मित्रांनो. एक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक प्ले ऑन या शेवटच्या क्षणी बघूया. वाळणे संघाकडून कलात्मक फलंदाज. यावेळी मात्र कलात्मक फलंदाजाने जादू दाखवली आहे. रोल वरती फिंगर केले, फसवलाय या फलंदाजाला. पहिला ब्रेक थ्रू गोल्डन डकचा शिकार ठरतोय हा कलात्मक फटकेबाजी करणारा फलंदाज. काय सांगाल सर अशा पद्धतीचं वर्चस्व. नक्की याच्या आधी पाहिलं तर एकेरी दहेरी दहावीने श्री गणेशा केला जात होता. इथे मात्र नक्कीच आपल्या आयोजनामध्ये रुळे संघ एक विकेटच्या पतनानंतर मात्र श्री गणेशा केला जातोय. अप्रतिम अशी गोलंदाजी, नक्कीच का माझी वाट पाहिली होती, का आतुरत होती जम्बो सर येण्याची, ते मात्र आल्या पाहिली दाखवून देतात. आता सुद्धा एवढं ट्रॅव्हल करून आले तरी आल्या पाहिली मात्र गोलंदाजी हातामध्ये घेतली तरी तो मात्र त्यांचा कॉन्फिडन्स आणि मात्र नक्की त्यांची पर्सनॅलिटी ते पाहायला मिळते. अप्रतिम अप्रतिम. हो नक्कीच माझी कॅपॅसिटी मध्ये दाखवून देतोय. आता मात्र समोर आहे नितीन नलावडे स्ट्राइक एंड वरती, तर जम्बो सर हो बॅकफुट वरती जाऊन हलक्या एज मारण्याचा प्रयत्न केला. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते आणि हे क्रिकेटचं वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला पदगालित पाहायला मिळत आहे. जम्बो सरांच्या माध्यमातून इन कटर आउट कटर मारले जातात आणि फलंदाजांना फसवलं जातं म्हणून ख्याती देखील आहे या गोलंदाजाची. जाऊया पुढचा चेंडू पुन्हा एकदा. नक्की पहा
हा हे ते मात्र उंच 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 लॉन्ग वे आणि क्षेत्ररक्षण हा कारण तो बॅक टू बॅक विकेटचं पद्धत त्यांना पाहायला मिळते का जंबो सर दाखवून देतात का माझी वाट पाहिली जाते का माझ्यासाठी खेळ थांबवला जातो अप्रतिमाशी गोलंदाजी आपल्या त्या आयोजनामध्ये क्लासिकल परफॉर्मन्स दाखवताना मात्र रेल्वे संघ कोणती चुकी करते आपल्या प्रेक्षकांचं आपल्या गाव रसिकांचं मात्र मन जिंकताना मात्र पाहायला मिळतं दोन चेंडू तीन चेंडूंचा खेळ संतोषात आला एक धावमक्की अर्जित केली डिक्लेअरच्या स्वरूपात घोषित क्षेत्रामध्ये दुसरा चेंडू ट्रॅव्हल झाला दोन नंतर दोन विकेट बॅक टू बॅक विकेटचं पतन पाहायला मिळालं तू चल मैं आया अशी रणनीती मात्र नक्की पाहायला मिळाली दोन विकेट गेली पंडूच्या अश्वाला आणि आता मात्र फलंदाजीसाठी येतो तो फलंदाज तेजस गमक आहे धमक आहे या देखील फलंदाजाकडे आपल्या अबिलिटीवरती 100% खेळावं लागणार आहे कारण की या मॅच मध्ये एक वेगळी परिभाषा तुम्हाला बोलावी लागणार आहे सुरेख फटकेबाजी करावी लागणार आहे वर्चस्व गाजवावं लागणार आहे चार षटकांचा सामना आहे करूया मर हो यावेळी मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू आणि हेच पाहायला मिळालं सुरेख पद्धतीने स्ट्रेट हिट केला या फलंदाजाने दाखवलं या जर पाहिलं गेलं ना हेमंत सरांवरती जर थोडं जर खेळ केला ना विकासजी तदनंतर मात्र यावेळी मात्र ऑफ स्टंप पाहायला मिळतो पंच देखील व्हाइट बॉलची घोषणा तर जाऊया मित्रांनो परत एकदा हेमंत शिंदेबद्दल सांगतो हेमंत शिंदेवरती जर गोलंदाजीवरती जर एकेरी दुहेरी धाव घेतली तदनंतर येणाऱ्या तीन षटकामध्ये तुम्ही धावांची लय लूट करू शकता नक्कीच जंबो सरांच्याकडे पाहिलं तर क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवणारा गोलंदाज मला का बोलतात ते दाखवून दिलं होतं आणि असं पण बोललं होतं इथं मध्ये चौकार येतो चांगली रणनीती पाहिलं म्हणजे योगेशचं कौतुक करावं लागेल आधीच्या प्रत्येक मॅचमध्ये एक संयमी खेळ त्याच्या मार्फत प्रत्येक चेंडूला तो सीमारेषे पालीकडे पाठवण्याचा त्याचा निर्बंध असतो पण तो एकेरी दुहेरी धावायला सुद्धा प्राधान्य देतो जसा चेंडू येईल तसं चौफेर फलंदाजी करण्यासाठी माहिर आहे आणि मी आतापर्यंत पाहिलं तर बरेचसे बॅट्समॅन असतात चेंडू षटकाराची दिशा पाठवण्यासाठीच मात्र प्रयत्न करत असतात पण योगेश असा एक संयमी फलंदाज आहे ज्या पद्धतीने चेंडू येईल त्या दिशेला चेंडूला ट्रॅव्हल करतो आणि मात्र दिशेने फलंदाजी करताना पाहायला मिळते आणि मात्र जंबो सरांबद्दल बोलायचं तर बोलतात ना क्रिकेटच्या या मंचावरती असे वावरा की आपली भूमिका संपल्यानंतर सुद्धा प्रेक्षकांच्या टाळ्या वाजलेतच पाहिजे वाजतच राहिलं पाहिजेत अशी नेहमी त्यांची कामगिरी असते पण इथे थोडंसं मात्र योगेश दाखवून देतो मी सुद्धा काही कम नाही हम भी किसीचे कम नाही आणि मात्र नक्कीच जंबो सरांच्या पुढच्या बोलला हलकासा पूल केला आणि मात्र ते सक्सेसफुल झाला आणि मात्र मिडऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि चार धावांचं मात्र योगदान नक्की मिळालं हो नक्कीच कलात्मक फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली आता मात्र गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्जा हो यावेळी आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन पॅडल स्वीपचा फटका मात्र बीट केलाय व्हेरिएशन आहे यावेळी चकवलंय फलंदाजाला आणि डॉट डिलिव्हरचे सांगता सातत्यपूर्ण पाहिलंय वय वर्ष 49 असताना देखील एक सुरेख कामगिरी कुरघुड्या केल्या जातात या देखील गोलंदाजाच्या माध्यमातून आता मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय प्रदीप धावसंख्या जर पाहिली गेली तर स्कोरबोर्डवरती 06 धावा लगावल्या गेल्या आहेत विकास सर आता मात्र गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं गेलं तर या गोलंदाजाच्या देखील व्हेरिएशन आहे सुपर गोलंदाजी करतो घातक चेंडू टाकण्यामध्ये जे घातक चेंडू कुठल्या चेंडूला म्हटलं जातं तर चेस वरती खेळवण्यामध्ये माहीर असलेला हा गोलंदाज मला तर समीकरण वाटतं योगेशच्या विकेटवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण योगेश जर त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे तर कोणता जोखीम भरा फटका खेळत नाही ज्या पद्धतीने आपली विकेट जाईल एकेरी दुहेरी धाव आला फटका त्याला चौकार मारण्याचा प्रयत्न करतो इथे मात्र पूर्ण एकदा चांगला खेळण्याचा प्रयत्न होता तेजसचा एकदा पूर्ण रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला दोन धाव मात्र सक्सेसफुलरित्या पार केल्या धावसंख्या 2 ने वाढवली धावसंख्या होते 8 अप्रतिमाशी फलंदाजी प्रदीप यांच्या सुद्धा मला मिळतं कारण याच्या आधीचा स्पेल पाहिला तर मात्र दोन षटकामध्ये रणनीती बदलली पण त्याच्या पुढच्या दोन षटकामध्ये जेव्हा योगेश फलंदाजीसाठी आला आणि त्याला मात्र उच्छंग काढताना पाहायला मिळाला तो चौफेर फलंदाजी करण्यासाठी माहीर आहे का तो चार त्याला उभं राहणं गरजेचं असेल तर वाळणे संघाला आपल्या या फायनलसाठी मात्र विजेता संघ पाहायचा असेल तर मात्र नक्कीच आपल्या टीमची धुरा आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल पुन्हा गोलंदाजी मार्कवर येतो तो प्रदीप वैयक्तिक पहिलं सांगेल दुसरं षटक ओहो काय गोलंदाजी करतो इथे मात्र जखवून ठेवलं जातो फलंदाजाला आणि त्या प्रतिमाशी गोलंदाजी पाहायला मिळते वैयक्तिक पहिलं सांगेल दुसरं षटक कर्णधारांना विश्वास दाखवला प्रदीप यांच्यावरती त्या विश्वासात पात्र ठरताना नक्कीच पाहायला मिळते प्रदीप दुसरा चेंडू येतो मात्र निर्धाव चेंडू पाहिला मला पहिल्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती दोन धावा आल्यानंतर मात्र आता डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली पूर्ण 7-8 पहिल्यांचा रनअप राईट वर द विकेट
इथं पुन्हा एकदा कार्पेट क्षेत्रामध्ये वायडीस लोकांच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक चुकी करतो आणि त्याचा भूर्दंड मात्र नक्की भोगावा लागतं। चुका कराल तर मित्रांनो वंचित राहाल, चुका करणं न करणं हेच मात्र आपलं परम कर्तव्य मानलं जाईल। कारण फायनलचा सेमी फायनलचा सामना आहे, एक एक चुकी किती महाग असते, कारण एक चुकी तुम्हाला फायनलच्या राऊंडपासून वंचित ठेवू शकते। म्हणून 100% एफर्ट देणं गरजेचं असतं। थोडासा स्लीप झाला कदाचित त्याचा भूर्दंड भोगावा, चार या धावेनं, चार धावेनं धावसंख्या उच्चांक घेताना पाहिलं ना, धावसंख्या धावपडणार ते 12। थोडस निराश असेल स्वतःच्या, पण मित्रांनो निराश होऊ नको, पुन्हा चेंडू येईल तर तुझा कॉन्फिडन्स गेला तर मात्र पुन्हा चुकी होईल। त्यामुळे होतात चुका, कॉन्फिडन्स फक्त डगमगू देऊ नका। पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा चेंडू होता, काय गोलंदाजी करतो, क्षेत्ररक्षण तैनात होतं। पुन्हा एक धाव नक्की अर्जित केली जाते, एक धावसंख्येमध्ये धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या होते 13। पुन्हा एकदा समीकरण असेल 13 या मेरा, मेरा या 13, रुळे एवढे रुळे की वाळणे, गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज। समीकरण असेल प्रदीप की योगेश, योगेश की प्रदीप, कोण कोणावरती हवी होणार काही क्षणात मात्र पाहायला मिळेल। आता मात्र योगेश फलंदाजीसाठी सज्ज, प्रदीपांच्या गोलंदाजीसाठी। ओहो हळूवारपणे हलकासा चेंडू होता, इथं योगेशची एक खासियत आहे, तो जोखीम भरे फटके खेळत नाही। आतापर्यंत आपण पाहिलं तर चांगल्या चेंडूला सन्मान देतो, खराब चेंडूचा समाचार घेतो, आणि हेच टॅलेंटेड क्रिकेट, टॅलेंटेड क्रिकेटचं मात्र परम कर्तव्य असतं। आपण व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा हेच जाणलं जातं की खराब चेंडूचा समाचार घ्या, चांगल्या चेंडूला सन्मान द्या, एक चांगल्या सक्सेसफुल क्रिकेटरचं वैशिष्ट्य मानलं जातं। इथं मात्र अप्रतिमाशी फलंदाजी पूर्ण एकदा करताना पाहायला मिळतो, योगेश कोणते जोखीम भरे घेतो, पण डॉट चेंडू सुद्धा जाऊ देत नाही, हळूवारपणे हलकासा हळूवारपणे पुश केला जातो। डिक्लेअर झोन मध्ये एकेरी धाव नक्की अर्जित केलं जाते। पुन्हा अख्खो टप्प्याचा चेंडू अपच्या दिशेत चढवला, चेंडू क्षेत्ररक्षक तैनात, पाहूया जेल होतो का, येस योगेशची खेळ संपुष्टात, ओ यू पी आउट, योगेश बॅक टू द डगआउट। सुपर शॉट यार, बॅकफुट वरती जाऊन ज्या पद्धतीने प्रहार केला ना, अतिशय दर्शनीय शॉट। तदनंतर मात्र थोडस एलिव्हेशन कमी मिळालं आणि त्या ठिकाणी पाहतो तो काय फलंदाज मात्र बॅक टू द डाऊन पाहायला मिळतो, डगआउट मध्ये चाललाय। आणि आता मात्र धावसंख्या स्कोरबोर्ड वरती जर पाहिली गेली ना तर लगावली गेली आहे 14 या आकड्यावरती, मॅजिकल फिगर आहे। आता मात्र गोलंदाजी मार्क वरती जर पाहिलं गेलं तर प्रवीण हा स्वतः कर्णधार आहे, गोलंदाजी मार्क वरती येतोय। थोडीशी घाई करा मित्रांनो, आपल्याला चार षटकांचा फायनलची मॅच देखील खेळायची आहे। आता मात्र फलंदाजीसाठी फलंदाज येतोय, तो म्हणजे संजय। संजयने मात्र एक कमालीचं कॉन्फिडन्स आहे त्याच्यामध्ये, मागच्या मॅचेसमध्ये, मागच्या टुर्नामेंटमध्ये लगातार 3 षटकार मारण्याचा देखील विक्रम या फलंदाजाच्या नावावर आहे, आणि मागील मॅचमध्ये देखील एक चांगला षटकार त्याने लगावलाय। मात्र या मॅचमध्ये करो या मरो, त्या मॅचमध्ये बघूया काय घडतं। प्रवीण मात्र सज्ज होतोय लेग स्पिनचा मारा, राईट हँड गोलंदाज, यावेळी मात्र अवे फ्रॉम द बॉडी पाहायला मिळत आहे। पंचांनी मात्र दंडित केलाय आणि व्हाइट बॉलची घोषणा देखील केली जात आहे, स्क्वेअर डिलिव्हरी, आणि एक धाव पुन्हा एकदा अंकित केली जाईल। धावसंख्या मात्र पोहोचली गेली तर आता पाहिलं गेलं तर 15 या आकड्यावरती, पुन्हा एकदा जाऊया। यावेळी बॅकफुट पॉईंट त्याच पद्धतीने डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन, माफ करा, स्क्वेअर लेग रिझन मध्ये बॅकफुट पॉईंटच्या एकेरी धाव घेतलं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, पंचांनी थांबवलाय, पंचांनी थांबवलं तुम्हाला त्या ठिकाणी 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये। आता मात्र जर पाहिलं गेलं ना तर धावसंख्या लगावली गेली होती 17 या आकड्यावरती। वारणी संघ मात्र कमालीच्या परफॉर्मन्स मध्ये दाखवत आहेत यावेळी पाहायला मिळतं, हे सर्व फलंदाज आज आपल्या क्षमतेवरती खेळत आहेत। पंचांची सलाम मसलती नंतर निर्णय काय येतोय याच्याकडे देखील पाहिलं जात आहे, किती रन्स असतील पंचांना मैदानामधून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतील। तत्पूर्वी मात्र मित्रांनो या फलंदाजाने काय सुरेख फटका खेळलाय, नेत्रदीपक फटका, बॅकफुट वरती गेला तदनंतर स्क्वेअर कटचा फटका जर पाहिलं गेलं ना, ज्या पद्धतीने गुंडप्पा विश्वनाथ यांची देखील आठवण आपल्याला करून देतात हे सर्व फलंदाज, त्याच पद्धतीचा विकेट वरती आल्यानंतर पूर्णपणे स्टंप वरती ज्यावेळी चेंडू येतो तत्पूर्वी त्याच रिझन मध्ये कव्हर पॉइंटला ज्या पद्धतीने फटका खेळला ना, हा देखील एक प्रेक्षणीय फटका होता। मात्र जाऊया मॅच,
गेली तर 3 या आकड्यावरती जर जाऊन पोहोचले आता मात्र 18 या आकड्यावरती 3 रन्स ऍड केल्या जात आहेत. सुपर्ब बॅटिंग पाहायला मिळते या फलंदाजाच्या माध्यमातून. संजय स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर प्रवीण गोलंदाजी मार्क वरती हो मोठा प्रहार करायचा होता. स्वीप मारण्याचा प्रयत्न केला गेला मात्र पंचांकडून काय निर्णय येतोय. आताचा रन्स किती आहेत 0. डॉट डिलिव्हरीची सांगता कुठेतरी योगेशने मात्र हेरलं आणि तेच या गोलंदाजाने देखील पाहिलं आणि बीट केलंय. संजय सुपर परफॉर्म मध्ये आहे यावेळी. मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आउटसाइड द लेग स्टंप बॉल पडल्यानंतर थोडासा वळला म्हणूनच की काय पंचांनी दंडित केलं. धावसंख्या मात्र लगावली गेली 19 या आकड्यावरती. यावेळी बॅकवर्ड पंच पुन्हा एकदा पाहायला मिळाला. पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आघाताने जोरदार थ्रो करतोय. त्यानंतर मात्र काय सुपर थ्रो पाहायला मिळाला. ऑन डेडिकेशन यार स्वप्नील साठी जोरदार टाळ्या होत्या. सुपर थ्रो आणि त्यानंतर मात्र मिळालेला हा ब्रेक थ्रू. एक इन्फॉर्म फलंदाज बॅक टू द डगआउट. ऑन अ मॅच यार हे क्रिकेटचं परिभाषा आहे मित्रांनो. तुम्ही थोडस लेझी क्रिकेट खेळलात तर तुमचा विकेट गमावू शकतो. काय सांगाल सर. विकेटचं पतन होताना पाहिलं थोडीशी कमी आधी वारंवार सांगत आलो. एक धावेला प्राधान्य देऊ नका मित्रांनो. कारण जर तुम्ही षटकार खेळण्यासाठी माहीर असतात तर तुम्ही एक धावेचं रूपांतर मात्र षटकारामध्ये करू शकता. पण आपण खेळपट्टीवरती स्वतःचा विकेट ठेवणं खूप गरजेचं असतं. विकेट पायर येऊन उभं राहणं मात्र खूप गरजेचं असतं. कारण की जसं आपण पिंपाच्या झाडाकडून एक शिक्षण शिकायला मिळतं की पिंपाचं झाड खडकामध्ये नेहमी उभं राहतं निर्भीडपणे निर्भास्तपणे. वादळांचं काय किती येतात किती जातात पण ते आपली मुळे सोडत नाहीत. इथं मात्र त्याचं त्याचं प्रत्यक्ष आपल्याला ठेवावं लागतं आणि पिंपाच्या झाडाप्रमाणे खेळपट्टीवरती आपल्या संघाला विजेतेपद मिळतात. मात्र आपले मूळ रन उभं राहता आलं पाहिजे. इथं थोडीशी घाई नडली कदाचित एक धावेचं रूपांतर तुम्ही षटकारात नक्कीच केलं असतं. आणि संजयांचा आधीचा परफॉर्मन्स पाहिला तर अप्रतिम अशी षटकारबाजी खेळण्यामध्ये माहीर आहेत. षटकार पाहिले त्यांची पण थोडीशी चुकी होते. हा हा किशोर आधी ज्या थोडासा इंजर्ड झाला होता चेंडू लागला त्या डोळ्याला. पण पाहूया आणि इथे मात्र चौकार. कदाचित चौकार राहण्याची गरज नसावी. थोडस शपवून खेळण्याचा प्रयत्न होता. बाउंड्री लाईन वरती जरी उभं राहिलं असतं थोडस पुढे आणि त्या चेंडूला आतमध्ये जरी ढकललं असतं फक्त समय सूचकता दाखवणं थोडस गरजेचं होतं. तर चौकार गेला नसता पण इथे थोडस कन्फ्युज झाले. या चेंडूला आपण आतमध्ये पुश करू शकला असतं ढकलू शकला असतं कदाचित दोन धावा गेल्या असत्या. दोन धावा तर वाचल्या असत्या पण थोडासा विचार विनिमय करायची गोष्ट होती. आणि कदाचित अशा ऐनवेळेला सुचत सुद्धा नसेल पण कदाचित सुचलं तर असतं आपण नक्की दोन धावा वाचवल्या असत्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर इथे मात्र किशोर आधीच्या बलंद गोलंदाज क्षेत्ररक्षण करताना जेलच्या जोरात इजा झाली होती. इथे मात्र वायूच्या सोबत एक धाव अर्जित केली जाते धाव पटल्यावरती. आता तो मात्र फलंदाज आपल्या संघासाठी 100% एफर्ट देताना पाहायला मिळतो. जरी डोळ्याला इजा झाली तरी मी माझ्या संघासाठी संघाच्या प्रतिष्ठेसाठी इथे मात्र पराकष्ट करणार प्रयत्नांची. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता आडव्या पट्ट्यानं खेळणार आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक कोणती चुकी करत नाही. पुन्हा एकदा अप्रतिमाचा स्फोट पाहायला मिळतो. तो मात्र थोडीशी निर्भय चेंडू सांगता थोडीशी संतगतीने झाले. षटकारांची जी खेळ पाहणं गरजेचं होतं ते मात्र कुठेतरी. इथे पुन्हा एकदा काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. जेल होतं का पंचांकडे नजरावं. या 16 उठी आउट. इथे मात्र पुन्हा एकदा विकेटचं पतन होतंय आणि किशोरांची खेळ होते संपुष्टात. किशोरांना परतावं लागते माघारी. किशोर बॅक टू बॉल. धावसंख्या धावपट्ट्यावरती लागते 25. चला त्वरा करा मित्रांनो. वाळणे संघ फलंदाज पाठवा. किशोर थोडी त्वरा करा मित्रांनो. नक्कीच विकास सर जर पाहिलं गेलं ना तर एका खेळाडूची सातत्यपूर्ण आठवण होते. ज्याच्या वेळी वाळणे संघ मैदानावरती येतो ना त्यावेळी एक डॅशिंग क्रिकेटर ज्याच्याकडे सातत्यपूर्ण पाहिलं जातं. एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व मित्र दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातो. एक आमचा लाडका खेळाडू आज आपल्यामध्ये नाहीये. त्याची आठवण खूप मोलाची आहे. किरण नलावडे या कोरोनाच्या काळामध्ये मात्र मित्रांनो या वाळणे गावचा सुपुत्र आज नाहीये. तो जर या व्यासपीठावरती या मॅच मध्ये असता तर आणखी धावा लगावल्या असतात त्याच्या माध्यमातून देखील. आता मात्र अमोल शिंदे गोलंदाजी मार्क वरती. तेजस भोसलेने मात्र यावेळी बॅकफूट पंच केलाय कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे आणि एकेरी धाव. ही सुपर बॅटल पाहायला मिळते आपल्याला. आणि आता मात्र स्ट्राईक एंड वरती फलंदाज आलाय. नाव आहे प्रमोद. हा फलंदाज आहे. बघूया काय घडतंय मॅच आतमध्ये.
त्याचबरोबर मान्यवर देखील उपस्थित होत आहेत. मान्यवरांचं देखील विनंती करतो आपण स्थानपन्न व्हा, आसनस्थ व्हा. पुन्हा एकदा बॅकफूट पंच पाहायला मिळाला, एकेरी धाव या वेळी मिळते आणि दोन धावा, दोन धावाने मात्र सांघिक धाव संख्या 27 या आकड्यावरती. रुळे वैभव रुळे संघ हा जो संघ आहे यांना तुम्हाला 40-45 धावांचं आव्हान तुमच्या समोर उभं करावं लागेल चार षटकामध्ये. आता मात्र तेजस भोसले मात्र चुकी होते, एसटी रक्षकाकडून देखील चुकी होते, मात्र पंच काय करतायत. एसडेजा लेग बाय व्हाईटच्या वॉल स्वरूपामध्ये अवंतर धाव यावेळी पाहायला मिळते. एक संधी होती तेजसला एक रन घेण्याची, मात्र मानस दाखवलाय, स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवलाय, मोठा षटकार येतोय का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. हो यावेळी मात्र मोठा फटका आलाय, तितकाच ताकदीचा क्षेत्ररक्षक आहे, मात्र क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. चेंडूत चाललाय वन बाउंस आउट ऑफ द रो, मिळतील धावा, चार चौकार फोर रन्स. यावेळी मात्र तेजस भोसले सांगतोय काय, पाय ठेवतोय जमिनीवरती, कविता अंबर घेताना काय सुपर शॉट खेळलाय या फलंदाजाने. व्हॉट अ डेडिकेशन यार, सुपर बॉल द्यायचा पंचांपर्यंत काय. जो मागच्या चेंडूवरती धाव न घेतली होती त्याची प्रचिती देतोय, माझ्या बॅट मध्ये ताकद आहे. अक्रॉस द लाईन ने खेळलेला पॅडल स्वीप मी म्हणे जवळपास खेळला होता या फलंदाजाने, सुपर यार. कुमार जुना बॉल कोणाकडे असेल, आयोजक संयोजक जुना बॉल तर मित्रांनो, आणि हीच ताकद आहे या फलंदाजाची, स्वतःवरती कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. आत्मविश्वास हा अशा पद्धतीने असला पाहिजे ना मित्रांनो, जर सुतळी बॉम्ब सारखा असला पाहिजे. स्कोर आता मात्र 32. आत्मविश्वास असा पाहिजे ना मित्रांनो तुमच्याकडे, जर फुटला ना तर जोरदार, नाहीतर जवळही कोणी गेलं नाही पाहिजे त्या सुतळी बॉम्ब सारखा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये अमोल शिंदे. हो यावेळी मात्र अमोल शिंदे कम बॅक करतोय, जोरदार अपील आणि अपील उचलून धरली आहे फलंदाज बाद ब्रेक थ्रू मिळतोय. पुन्हा एकदा विकेट डाऊन, विकेटचं पतन, बॅक टू द पवेलियन जातोय तेजस भोसले. सुपर बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळाली तेजस भोसलेने. कुठेतरी अमोल शिंदेने मात्र सुपर वेगवान चेंडू टाकला, फसवलं यावेळी तेजस भोसलेला वेगामध्ये आणि विकेटचं पतन देखील आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी एक नामी फलंदाज, ज्या फलंदाजाने सातत्यपूर्ण आपल्या कालखंडामध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला होता, एक उत्कृष्ट फलंदाज देखील होता, मात्र आज त्या देखील तरुण तडफदार खेळाडू आज वाहने संघात पाहायला मिळतात. हा एक सिनियर खेळाडू आहे सचिन नलावडे, केएसकेचे विद्यमान खजिनदार देखील आहेत. आज बघूया या स्कोरचं गणित कसं पकडतायत, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट कसं खेळतात सेमी फायनलच्या मॅच मध्ये. धावसंख्या मात्र 32. अमोल शिंदे गोलंदाजी मार्क वरती, राईट हँड गोलंदाज ओव्हर द विकेट ने गोलंदाजी मार्क वरती. हिअर वी गो, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा एज लागलाय का व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक. आता मात्र मॅजिकल फिगर पाहायला मिळतोय 33. माया लेकीची जोडी ज्या पद्धतीने असते त्याच पद्धतीने कुठूनही मोजा, तीन आकडा आपल्याला पाहायला मिळेल स्कोरबोर्ड वरती 33. विकेट तर पतन जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत विकेट लगावले गेले तर 6 विकेट वाळणे संघाच्या. हो यावेळी मात्र हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र तिथे विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि डॉट डिलिव्हरीची देखील सांगता होते. 24 चेंडू मध्ये जर पाहिलं गेलं ना तर रुळे वैभव रुळे संघाला बनवायचे आहेत धावा 34. 33 धावा लगावल्या गेल्या स्कोरबोर्ड वरती वाळणे संघाकडून आणि 34. दादांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान, मायेची शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. त्याचबरोबर
मनोहर रामजी शिंदे साहेब यांचं देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो। मायेची शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील या ठिकाणी भगवानजी शिंदे आपल्याला विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते सत्कार करायचा आहे। तर रेडिओ संघ फलंदाज पाडवा मित्रांनो, नाहीतर अन्यथा वेळ नाही, 5 वाजले आता सेकंड हाफ होईपर्यंत 5:30 5:45 वाजणार ना फायनल मित्रांनो, 1-2 ओव्हर होणार आणि मग नक्कीच सामने प्रेक्षकांना निर्णायक आणि मनोरंजकांचा सामना पाहताना रेडिओ संघ त्याला फलंदाजीसाठी पाडवा, त्याला वाळणे संघाने सेपरेशन लावून घेतलंय। त्वरा करा मित्रांनो, त्याला वाळणे संघ तुम्ही पण त्वरा करा, तर फायनलिस्ट मध्ये तुम्ही दोनातले कोणतेही संघ सन्मान केला तो या रखमाजी बाबाजी शिंदे आपल्याला विनंती करतो, आपला देखील येतो प्रामुख्याने वाई गावचे सुपुत्र चिखली या वाई तालुक्यामधील एक गाव आहे, त्या गावचे सागरजी धनावडे यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालंय आणि त्यांना देखील मी विनंती करतो, भगवंत दादा यांचा देखील यथोचित असा सन्मान करायचा आहे। आणि त्याचबरोबर देसाई मामा देखील व्यासपीठावरती स्थानपन्न झाले, त्यांचा देखील यथोचित असा सन्मान, दोघांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे। मायेची शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित असा सन्मान करा। व्यासपीठावरती दिग्गज मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते आणि या दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हे रोमहर्षित लढते या प्रत्येक खेळाडूने आज आपल्याला मनोरंजित केलंय। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूला रुळे वैभव रुळे संघ, तर दुसऱ्या बाजूला वाळणे संघ। येणारे 24 चेंडू मध्ये जर तुम्हाला धावा पाहिल्या तर 34 बनवायचे आहेत आणि त्याच्यासाठी चाललेली ही लढत। आता मात्र रफ्तार का राजा या वाळणे गावचा एक बुलंदी सितारा किशोर नलावडे गोलंदाजी मार्क वरती यस सर सामना चालू होण्याची घोषणा करतात। जाऊया मित्रांनो मॅचच्या आतमध्ये, हिअर वी गो प्ले। हाफ ट्रॅकर होता त्याला उडवलाय, त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्र रक्षक चुकी करतोय आणि ही चुकी किती महाग ठरणार हे देखील पाहता येणार आहे येणाऱ्या चेंडू मध्ये। आता मात्र बॅकफुट वरती अमोल शिंदे सारख्या घातक फलंदाज, बिग एक हिटमॅन म्हणून ज्याला पाहिलं जातं, षटकाराचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं, त्याचा झेल सोडणं किती महागात पडू शकतं हे देखील येणाऱ्या काळामध्ये ठरणार आहे। चला वेगळ्या सामन्यांकडे, वैभवपूर्णाची स्पर्धा त्याचं एक प्रदर्शन पाहिलं मिळतं। आता मात्र गोलंदाज होतं किशोर, रावलपिंडी सारखा मात्र स्पीड असणारा किशोर, इथे मात्र नक्कीच विवेक हा प्रतिमाचा झेंडू आग का गोला उचल कर बोला चेंडू गेला षटकाराचा की चौकाराचा डोला पाहावं लागेल। या हा वाहा वाहा रे क्रिकेटची पंढरी, त्या पंढरीमध्ये काय हा विवेक फलंदाजी करे नक्की प्रेक्षकांची मनं रंगताना पाहायला मिळतो। तो विवेक हा प्रतिमाचा अकूट टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती प्रहार केला नक्कीच अप्रतिमाशी फलंदाजी पाहायला मिळते। इथे मात्र विवेक ऑन फायर, विवेक लास्ट पर्यंत विवेक आणि अमोल ही जोडी जर मात्र खेळपट्टीवरती टिकून राहिली तर मात्र नक्कीच विजेत्री मिळू शकतो। लक्ष आहे 24 चेंडू विजयासाठी, लक्ष असेल 34 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं ते वाळण्या संघाकडून। इथे मात्र एक चौकार तर मात्र नक्की मिळाला, हा त्याचा निर्भय चेंडू पाहायला मिळाला। अप्रतिमाशी गोलंदाजी करतो तो किशोर, इजा झाली होती थोडीफार तरी सुद्धा तो कोणते हार न मानता अप्रतिमाशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतो। पुन्हा एकदा पाहावं लागेल किशोर, मी पण त्वरा करा त्वरा करा, पुन्हा मारण्याचा प्रयत्न होता, 360 डिग्री खेळण्याचा प्रयत्न होता, अपील केली जाते बंधनकडे, बात मागितली बंधन मात्र बात फिराडी लेग बॅग चोसून मात्र एक बॉल अर्जित केला तो धाव पडल्यावरती धाव संख्या 6। नक्कीच थोडासा स्पीडअप घ्यावा लागेल, टीम मीटिंग करू नका मित्रांनो, सहकार्य करा अन्यथा तुमच्यामध्ये जो विजेता संघ त्याला मात्र दिरंगाई अंधारात खेळायला लागेल, मात्र फायनलचा सामना रंगतदार होणार नाही, प्रेक्षकांची मन जिंकणारा प्रेक्षणीय असा सामना होणार नाही। त्याला वेगळ्या सामन्यांकडे मात्र किशोर यांच्या गोलंदाजीवरती 6 धावा
सहा धावा अर्जित केल्या गेल्या, दहा पदार्थ आमचे साथी स्कोर लेखक यांच्या मार्फत सांगितलं जाते. आता मात्र अमोल फलंदाजी मार्ग होता, अमोल काय रन येते असेल पाहावं लागेल. अमोल आणि विवेक एक सल्लामीची जोडी अप्रतिमाशी फलंदाजी करण्यासाठी माहिर आहेत. आपल्या फलंदाजी जोरावरती षटकारांची आतिषबाजी आणि मात्र संघाला एखादी विजय मिळवून देण्यासाठी खूप सारी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार. पुन्हा एकदा इथे चेंडू गेला टेरिसच्या टेरिसच्यामध्ये, ट्वेंटी मात्र नक्की माहिर गेला आणि मात्र मारण्याचा प्रयत्न चांगला होता. एक धाव नक्की अर्जित केली गेली, धावसंख्या देखील वाढवते, धावसंख्या धाव पडल्यावरती लागते सात. मात्र हम सात सात है असं मात्र दोन्ही फलंदाजांना एकत्र खेळून मात्र नक्की आपल्या संघाला विजयश्री मिळवा लागेल. चौतीस धावांचं लक्ष आहे, चोवीस चेंडू, समीकरण काही जास्त मोठं नाही. सरासरी नऊची रन रेट वर ठेवला प्रति ओव्हरला आणि आता इथं तर मात्र उच्चांक गाठताना नक्कीच पाहायला मिळतोय. सरासरी नऊचा रन रेट हवा ते संघासाठी आणि मात्र तो इझिली पार करू शकतो. सहा चेंडू मध्ये एक षटकार आला आणि एकेरी दुहेरी धावीला प्राधान्य दिलं तर मात्र नक्की आपण कमबॅक करू शकता. इथे पुन्हा पाहूया किशोर गोलंदाजी मार्ग सामना करेल. पुन्हा एकदा 360 डिग्री खेळण्याचा प्रयत्न केला तर पाहूया चेंडू जातो सीमारेषा पलीकडे डीप फॉरवर्ड लेग स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि नक्की चार धावा अर्जित केल्या. एक षटकाकर धावसंख्या होते 11. चौकार होऊन मात्र नक्की 11 धावांचा उच्चांक गाठला गेला. मारण्याचा प्रयत्न चांगला होता, चौकार येणं सुद्धा अनिवार्य असेल. प्रत्येक चेंडूला षटकार येणं काही गरज नसतं, प्रत्येक धावून प्रयत्न करत राहिले. आता समीकरण असेल 18 चेंडू 23 धावा. चला त्वरा करा मित्रांनो, टीम मीटिंग जास्त घेऊ नका, थोडासा विचार विनिमय करायला. तर गोलंदाजी मारतो वैयक्तिक पहिला मी सांगेल, दुसरं षटक घेत होतो विकास. नक्की विकास यांचा आधीचा स्पेल पाहिलं तर अप्रतिम अशी गोलंदाजी केली होती. आधीच्या मॅच मध्ये सुद्धा नक्की त्यांना हॅटिकचा चान्स होता, परंतु थोडासा सूर्याचा किरण किशोर यांच्या डोळ्यावरती आला कारण जेल सुटला गेला आणि मात्र हॅटिकचा आजच्या या स्पर्धेतील हॅटिकचा नामांकन होता तो थोडासा वंचित राहिला. बॅक टू बॅक तीन विकेट नक्की मिळाले. तोच विकास आता आपल्या संघासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा गोलंदाजी मार्फत होताना पाहायला मिळतोय. आता समीकरण असेल विवेक टू विकास. पहिल्या कोणकोणावरती हवी होणार राईट आऊट होता विकेटचा मारा. हो पुन्हा एकदा कार्पेट क्षेत्रामध्ये कोरपॉइंटच्या क्षेत्रात डीप कोरपॉइंटमध्ये चेंडू ठेवले, एकदा अर्जित केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, चपळता पाहायला मिळते. कारण अशी चपळता दाखवली तर मात्र नक्की फलंदाज दुसरी धाव घेण्यापूर्वी विचार करतो. कारण तुमचा रनिंगचा आणि थ्रोचा जर फ्लो बघितला तर मात्र फलंदाजाला सुद्धा कुठे वाटतं माझी विकेट गेली तर कदाचित तो थोडा शॉपचा कॉल देतो एकमेकाला. पुन्हा गोलंदाजी होतो विकास, पुन्हा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र काढताना पाहायला मिळतं. एकदा अर्जित केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का, शॉपचा कॉल आला. एका धावती मात्र समाधान मानलं होतं, धाव संख्या तेरा. पुन्हा समीकरण सेम, तेरा की मेरा, मेरा की तेरा, रुळे की वाळणे, वाळणे की रुळे, गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज, विवेक की विकास, विकास की विवेक. कोण कोणावरती हवी होणार काही क्षणातच मात्र निर्णय प्रेक्षकांना पाहायला मिळणार. पुन्हा एकदा विवेक ऑन स्ट्राईक आणि गोलंदाजी मार्ग मार्गस्थ होताना पाहायला मिळतो. विकास छोटासा रनअप घेतो आणि मात्र नक्की त्याची मुवमेंट पोझिशन बघतो आणि त्यानंतर मात्र चेंडूला हळूवारपणे यॉर्कर जे असेल लोअर फोल्टाच्या दिशेमध्ये सोडतो. पुन्हा एकदा अप्रतिमाशी कलात्मक फटकेबाजी पाहायला मिळते, चांगला चेंडू सन्मान दिला. डिक्लेअर झोनच्या स्वरूपात चेंडू टावलं तर एक या धावसंख्येत, धावसंख्येत 14. पंधरा चेंडू 20 धावांचं समीकरण असेल. जेवढी डॉट बॉल येणार तेवढं मात्र नक्कीच वाळणे संघ मात्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना पाहिलं. मग प्रेशर येत असेल तो रुळे संघ. इथे मात्र काय गोलंदाजी करतो, स्लोअर फुलटन होता, 360 डिग्री खेळण्याचा प्रयत्न होता, गुडघा टेक तमाशा देख असा मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला गेला आणि विकेटचं बदन आणि पहिला गडी येतो तंबूच्या आशेला. ज्या विकेटची गरज होती, ज्याप्रमाणे बोललं जातं मोठा मासा लागला गळाला, त्या प्रमाणे विवेक या गोलंदाजीवरती मात्र विकास यांच्या बीट होतो आणि मात्र येतो तंबूच्या आशेला. गरज नव्हती कदाचित शेटच्या, कारण की आतापर्यंत पाहिलं तर एक अप्रतिमाचं सांगितलं योगेश वाळणे सांगायला योगेश ज्या पद्धतीने चेंडू येईल त्या पद्धतीने मुवमेंट असते बॅटची. इथं कदाचित विवेकांना सुद्धा ऑफच्या दिशेने हळूवारपणे जर खेळून काढला असता चेंडू तर कदाचित लोअर फिल्टर होता, एकेरी दुहेरी धाव कदाचित चौकार सुद्धा मिळाला असता. परंतु 360 डिग्री खेळण्याचा प्रयत्न केला आणि आपला मौल्यवान गडी इथे गमावला. आता विवेक नावाचं वादळ काही वेळासाठी क्षमताना नक्की पाहायला मिळते तंबूच्या आशाला विश्रांती घेताना. तर त्यांची जागा घेण्यासाठी होते ते शैलेश.
अप्रतिम गोलंदाजी विकास यांची आतापर्यंत प्रत्येक सामन्यामध्ये निर्णय गोलंदाजी केली ते सुद्धा करताना पाहायला मिळतात. यांनी मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा विकेटचा पतन होतो का आहा आणि दोन नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू का जेल ट्राय करणं गरजेचं होतं कॉल देणं गरजेचं होतं अरुण तगतची जेल होता कारण की पाहिला गेलं तर संजय अपोजिट दिशेने पळत होते तो रनिंग भेटला नसता पण विका अरुणने जर रनिंग थोडीशी वाढवली असती तर कदाचित जेलची संधी होती. ट्राय करणं गरजेचं होतं जेल सुटला असता तरी हरकत नाही पण ते ठीक आहे. चेंडू बोल चेंडूला असं सांगितलं बोला ते है मगर जाने का नाही. दोन प्लेयर्सच्या मध्ये चेंडू नक्कीच पडला आणि मात्र दोन धावा नक्की अर्जित केल्या गेल्या. पुढचा चेंडू शैलेशांचा मारण्याचा प्रयत्न होता बॅटचा फ्लो तर चांगला होता बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही निर्दय चेंडूची सांगता पाहायला मिळाली. दोन षटकांचा खेळ संपुष्टाला एक गडी गेला तंबूच्या शेला धावसंख्या धाबटल्या उभी लागते 16 आठच्या सरासरी खेळत असलेला संघ 9ची सरासरी हवी होती. आता मात्र समीकरण असेल 12 चेंडू 18 धावा नक्कीच विकासचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली हा पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या त्यानंतर मात्र कमालीची गोलंदाजी केली आणि आता आपल्या संघाला सुस्थितीत आणून ठेवलं तो विकासचा गोलंदाज. नक्कीच कौतुक असेल एक मोलाचं सहकार्य असेल विकासचा गोलंदाज. आता मात्र गोलंदाजी मार्कवर असेल गोलंदाज त्याच्यावरती मात्र थोडस बर्डन असेल इथे मात्र डोरडा असेल त्याच्यासाठी तर कोणते फलंदाज दोन्ही सज्ज आहेत अमोल षटकारासाठी माहिर आहेत ते अमोल त्यांची बॅट एकदा तळपली तर मात्र षटकारांची अतिशबाजी वर्षा पाहायला मिळतो. गोलंदाजी मार होतो गोलंदाज प्रमोद प्रमोदांच्यावरती विश्वास दाखवला कर्णधारांना थोडस क्षेत्रक्षमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. गोलंदाजी मारतो तो प्रमोद वैयक्तिक तिसरं सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक येतो. गोलंदाजी मार्गवरती त्याला सामना करतील अमोल प्रमोद तो अमोल असं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळेल. इथं मारण्याचा प्रयत्न होता काय गोलंदाजी पाहायला मिळते पंचांकडे दात मागवली जाते पंचांनी मात्र दात फेटाळली गेली. अप्रतिम गोलंदाजी मित्रा अप्रतिम नक्कीच काय गोलंदाजी करताना पाहायला मिळते. मारण्याचा प्रयत्न चांगला होता. आता समीकरण असेल 11 चेंडू 18 धावा. आता मात्र एकाच षटकाराची हुरूर चावूल असेल जर विजयाच्या दृष्टीने किंवा विजयाच्या वेलीवरती जर आपल्या विजयाची फुलं जर प्रफुल्लित करायची असतील तर मात्र नक्कीच तुम्हाला एकाच षटकार चौकाराची हुरूर असेल चाहूल असेल. मारण्याचा प्रयत्न होता शॉर्ट सिलेक्शन फसलं गेलं क्षेत्ररक्षक तैनात येतो मात्र कोणती चुकी केली याच्या आधीचा मॅच जर पाहिला तर योगेशांनी कोणती चुकी केली नव्हती पण इथे मात्र नक्की योगेश चुकी करतो आणि मात्र नक्कीच मौल्यवान गडी होता तो अमोल यांच्या स्वरूपात मात्र नक्की जीवदान मिळतं आयुष्यमान मिळतं आयुष्यमान हे मिळतं त्याचा संधीचा फायदा घेणं गरजेचं असेल. समीकरण असेल 10 चेंडू 16 धावा नक्कीच काय जीवदान मिळालं आधीचा पर्व मध्ये पाहिलं तर याच योगेशनं खूप सारे अवघड असे झेल घेतले होते पण इथे मात्र नक्कीच दिवस असेल तो अमोल दादांचा. आता मारण्याचा प्रयत्न चांगला होता घुटना टेक तमाशा टेक चेंडू गेला सीमा रेषे पार दणदणीत खणखणीत चौकार सॉरी षटकार माफ करा षटकारासोबत मात्र आशा दुनावली. विजयच्या वेलीवरती मात्र षटकारानं एक फुल प्रफुल्लित केलं गेलं आणि धाव संख्या होते 24. आता लक्ष असेल 10 धावांची गरज असेल. आता समीकरण असेल 9 चेंडू 10 धावा. हा ना प्रतिम फलंदाजी घुटना टेक तमाशा देख असा मात्र नक्कीच खडखडीत दणदणीत षटकार मोठा प्रहार केला आणि चेंडूला धाडलं सीमारेषा पलीकडे. ओ प्रतिमाशी फलंदाजी म्हणून म्हटलं हे जीवदान एक कॅच सुटलं कॅच विन द मॅच कॅच लो मॅच लो असं का बोललं जातं आणि तुम्ही आता ही कॅच सोडली एखाद्याची योगेशिनी आणि त्याचं रूपांतर षटकारामध्ये केलं ते अमोल दादाने. अप्रतिमाशी फलंदाजी पाहायला मिळतं कदाचित कॅच झाला असता तर निर्णय मॅचचा निर्णय वेगळीकडे झुकला असता. मात्र स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता बॅटची आउटर एज लागली गेली पुन्हा एकदा झेल. नक्कीच मित्रांनो दोन जीवदानं मिळत आहेत आणि नक्की तीन जीवदानं नक्कीच मिळाली तीन कॅच सुटला. नक्की मी पुन्हा एकदा सांगेन नशिबाचा भाग काय असतो मित्रांनो एकदा एक असाच एक खाटीक नऊ बोकडाला घेऊन चालवता एका टेम्पो मध्ये रस्त्याने जाताना टेम्पोचं ऍक्सिडेंट होतं नऊच्या नऊ खाटीक जागेवरती मारतात बोकड मात्र तसाच्या तसा उभा त्याला बोलतात नशीब. इथे मात्र नक्की अमोल दादांचं नशीब साथ देताना पाहायला मिळतं. अप्रतिमाशी गोलंदाजी पाहायला मिळत होती दोन कॅच दोन बॉलला दोन कॅच उडाले होते मात्र क्षेत्ररक्षकाने थोडंसं नाराज केलं काय रन आहे त्याचं पाहावं लागेल पुन्हा मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र नक्कीच पुन्हा जेलची संधी या मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल आणि इथे मात्र शैलेशांची खेळ ते संपुष्टात आणि धावसंख्या उच्चांक घेताना पाहायला मिळते धावसंख्या होते 62 धावसंख्या होते 25 तर विजयासाठी लक्ष असेल 9 धावांची गरज असेल. 7 चेंडू 9 धावा त्वरा करा मित्रांनो अप्रतिम कदाचित ते दोन झेल झाले असते
तर कदाचित एक षटकार वाचला असता आणि अमोल नावात वादळ काही वेळासाठी मात्र तंबूच्या आशाला क्षमताना पाहायला मिळत. पण अमोल मात्र नक्कीच खेळपट्टीवरती आहे, नक्कीच साथ मिळते ती, नक्कीच आई समजाई माता यांची अमोल यांच्या फलंदाजीसाठी. आणि मात्र गरज असलेल्या फलंदाजाला मॅच विनिंग पारी खेळण्याची, काय रणनीती असेल पाहावं लागेल. नक्की व प्रतिम असा रंगलेला खेळ, खेळ काय असतो मात्र नक्की नंतर थोड्या वेळानंतर सुद्धा सांगेन तुम्हाला कोण कोणाला कसं खेळतं त्याचं एक प्रसिद्धी देईन. मात्र इथे मात्र पुन्हा गोलंदाजी करतो आणि इथे मात्र अमोल नावाचं वादळ काही वेळासाठी मात्र क्षमतो. गोलंदाजाला मात्र कौतुक करावं लागेल प्रमोदांचं. दोन जेल जरी क्षेत्ररक्षण सोडले तरी त्यांना विचार केला मी क्षेत्ररक्षकांवरती डिपेंड राहणार नाही, माझी विकेट मी स्वतः मिळवणार. आणि ती मात्र इथे आलेली पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाज नक्की दोन जेल सोडले गेले पण तिसऱ्या वेळी मात्र त्याने हार न मानता स्टंप आउट केलं आणि बोल्ड होतो आणि अमोल नाना मात्र तंबूच्या आशाला परतवायला पाहायला मिळतं. आता मात्र अमोल यांची जागा घेण्यासाठी येतात ते सचिन. आता समीकरण असेल सहा चेंडू नऊ धावा, सहा चेंडू नऊ धावा, कुठेतरी पुन्हा बॅकफुटला जाताना पाहायला मिळतं का. आता मात्र हुरहुर वाढवणारा नक्कीच असेल. थंडीच्या दिवसामध्ये जसं थंडी लागते तसं मात्र थोडंसं प्रत्येकाच्या हाताच्या मोठी आवडल्या गेलं जाणार की मात्र नक्की काय होईल. चला वेळ त्वरा करा मित्रांनो. उभारणे संघ 25, सहा चेंडू नऊ धावा, सहा चेंडू विजयासाठी नऊ धावांची गरज असेल. आता समीकरण असेल विनायक आणि सचिन. आता मात्र आपल्या संघासाठी अप्रतिमाशी पारी खेळावी लागेल तर आपल्या संघाला विजयश्री मिळवायचा असेल तर. त्याला वाळणे संघाने इथे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतात. गोलंदाजी मारतो गोलंदाज अरुण मॅन फ्रॉम वाळणे, वैयक्तिक पहिलं सांगित चौथ्या षटकाचा विश्वास दाखवला. आता मात्र या षटकामध्ये विनिंग पारी काय असेल, इंटरनल षटक होईल का, मॅच विनिंग षटक होईल का पाहावं लागेल की विनायक दादा यांच्या बॅटमधून षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते का. इथे मात्र आता क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक सर्वांची मात्र प्रतिष्ठा पणाला लागलेली असेल. कारण जो जिंकेल तो फायनल ग्राउंडमध्ये प्रवेश करेल आणि जो हरेल तो मात्र तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरेल. त्याला वेळूया गोलंदाजी मार्ग मित्रांनो त्वरा करा. त्याला हारून गोलंदाजी मार्क हा स्ट्राईकला असेल ते स्ट्राईकला विनायक. नक्कीच काय असेल पाहूया विनायकांची रणनीती. मारण्याचा प्रयत्न होता, जेलची नामी संधी होती, यशस्वी रक्षक चुकी करतो, गुरुदंड मिळतो एका धावेचा. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, डिक्लेअरच्या सोबत मात्र एक धाव नक्की अर्जित केली जाते. धाव संख्या 26, पाच चेंडू आठ धावांचं समीकरण असेल. काय रंगतदार पाहिजे सामना खेळायला पाहायला मिळतो नक्कीच. म्हणून मित्रांनो बोललो जातो जीवन एक कसोटी आहे, मागे येऊन पाहू नका, येईल तारावाळा कोणाची वाट पाहू नका, हे मैदान जिंकल्याशिवाय हा सामना जिंकल्याशिवाय मात्र खेळपट्टी सोडू नका असं नक्कीच सांगितलं जाईल की या जोडीला आणि मात्र या गोलंदाजाला सुद्धा. कोण असेल कोणावरती हवी होणार नक्कीच पाहावं लागेल. विजेता संघ म्हणून कोण होणार नक्कीच पाहावं लागेल. मारण्याचा प्रयत्न अप्रतिम, पाहूया जेल होतो का. अप्रतिम किशोर, किशोर यांच्या मार्फत अप्रतिम जर कदाचित कॉल देणं गरजेचं होता. हा जर जेल सुटला असता आणि जर कदाचित चौकार आला असता तर खूप काही सामन्याचा निर्णय बदल असता. पण किशोर तुझं कौतुक असेल अप्रतिम, जर आधी तुझ्या डोळ्याला इजा झाली होती तरी यावेळी कोणती चुकी करत नाही. आणि मात्र विनायक नावाचं वादळ सध्या तरी येतं तंबूच्या आशाला. थोडीशी खेळ मध्ये चिंता वाढवणारी गोष्ट असेल ती रुळे संघासाठी. इथे मात्र कॉन्फिडन्स दुनावताना पाहायला मिळतो तो वाळणे संघाचा. आता मात्र जम्बो सरांच्या खांद्यावरती आणि सचिन यांच्या खांद्यावरती दूर असेल समीकरण म्हणजे चार चेंडू आठ धावा. त्याला त्वरा करा मित्रांनो, समीकरण असेल चार चेंडू आठ धावा. नक्की दाखवून द्यावं लागेल एका तरी फलंदाजाला काय असेल दोन्ही संघासाठी. नक्की पुन्हा एकदा सांगेन असं दाखवून द्या की लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. जो मैदानात उभे आम्ही जिंकणे नियतीला सुद्धा शक्य नाही. दोन्ही संघांसाठी सेम असेल. फलंदाजांना फलंदाजी करावी लागेल, गोलंदाजांना गोलंदाजी करावी लागेल. जो जिंकेल तो मात्र मानाची सन्मानाची स्पर्धेची फायनल खेळेल. इथे मात्र सचिन अप्रतिमाशी खेळ करताना पाहायला मिळतात आणि इथे माझ्या तू कि मी कि तू 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 मी मध्ये सचिन यांचा मात्र सॅक्रिफाईस. विकेटचं पत्र माघारी. आता समीकरण असेल तीन चेंडू आठ धावा. काय रणनीती पाहायला मिळते, कमबॅक काय केला मित्रांनो नक्की दाखवून दिलं जातं.
अहमदांच्या दोन जेल सुटल्या, त्याच्यानंतर एक षटकार आला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा दाखवून दिला आयुष्यात कधी स्वतःला कमजोर होऊ देऊ नका, कारण लोक ढासायला घराच्या विट्टा सुद्धा सोडत नाहीत. संकटावरती असं तुटून पडा की हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे. वाळणे संघ अप्रतिम अशी पारी खेळताना नक्कीच पाहायला मिळतो. काय कमबॅक केला वाळणे संघानं, कोणी काय त्या बाबतीत वाटलं होतं की 18 बॉल 19 धावांची मॅच होती, कुठेतरी असं वाटलं की नक्कीच रोडे संघ जी विजेता होताना पाहायला मिळेल. पण त्यानंतर वाळणे संघाचा विकास याची गोलंदाजी निर्णायक ठरली, 4 धावांची गोलंदाजी होती. त्यानंतर मात्र नक्की प्रमोदाच्या गोलंदाजी दोन झेल फुटले अमोलचे, पण त्यानंतर सुद्धा त्याने हार न मानता त्याला बोल्ड केलं आणि मात्र तंबूच्या आशाला पाडलं, तिथून मात्र थोडासा ब्रेक थ्रू मिळाला. आता अरुण अप्रतिम कमालीची गोलंदाजी करतो, तीन चेंडू 8 धावा. ओ चुकी करतो, एक एक दिवाळी बंपर ऑफर मिळाला, बवाईच्या स्वरूपात बोनस मिळाला, 1 धाव नक्की अर्जित केली, समीकरण असेल 3 चेंडू 7 धावा. अशा वेळी कदाचित दबाव तंत्रामध्ये काय परिस्थिती असते ती त्या फलंदाजाला विचारा, त्या गोलंदाजाला विचारा. आपण इथे बसल्यावरती आपल्याला एवढं टेन्शन येत असेल, तिथे फलंदाज गोलंदाजाची अवस्था काय असेल. इथे मात्र नक्की मारण्याचा प्रयत्न चांगला होता, 1 धाव अर्जित केली गेली, धावसंख्येत 1 ने वाढ होते, धावसंख्या होते 2 ला 2 चेंडू 6 धावा. आता मात्र षटकाराची थोडी चाहूल असेल जम्बो सर फलंदाजीच्या जोरावरती तरी गोलंदाजीच्या जोरावरती अधिराज्य गाजवतात. जम्बो सरांमध्ये तुझा कॅपॅसिटी आहे, कारण की आम्ही जेव्हा काळा चौकीचं मैदान पाहिलं, जेव्हा कळमगाव मोरे यांच्या विद्यमानाने आयोजित केली स्पर्धा होती, त्यावेळी मात्र जम्बो सरांचा क्लास पाहिला फलंदाजीचा. षटकारांची कॅपॅसिटी आहे, कॅबिलिटी आहे त्यांच्यामध्ये, पण काय करतात. समीकरण असेल अरुण जम्बो सर. पुन्हा एकदा पाहूया पंचांकडे नजरा, वळवल्या गेल्या या पंचाने, नियम क्रमांक 25 चा पालन केलं, व्हाइट प्लस डिक्लेअर स्टोन मध्ये 2 धावा नक्की अर्जित केले गेले. आता समीकरण चेंज होताना पाहायला मिळालंय, 2 चेंडू 4 धावा. इथे मात्र अरुण दबाव तंत्राखाली असताना पाहायला मिळतोय, वारंवार चुकी करतो कदाचित, त्याला कदाचित वाटतं जर षटकार गेलं तर आपल्या मॅचचं काय, या दबाव तंत्राचा प्रेशर काय असतो मित्रांनो नक्कीच पाहायला मिळतोय. नक्की प्रेशर चेक करण्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज नसेल, मॅच मध्ये पाहत राहा, प्रेशर आपोआप आपल्याला कळेल की काय प्रेशर काय असतो. नक्कीच पुन्हा एकदा अरुण सज्ज, अरुण टू जम्बो सर. मारण्याचा प्रयत्न चांगला होता, बॅची लागली गेली, विकेटचा प्रयत्न, पाहूया पंच चेक करतील, कोणी मित्र टीमने कोणी बोलू नये, पंच योग्य ते डिसिजन देतील, पंच चेक करत आहेत, कोणी पंचांना डिस्कस करू नये मित्रांनो, पंचांसोबत कोणी डिस्कस करू नये, विनंती असेल. चला सर्व टीमला विनंती असेल तुम्ही खेळपट्टीवर द्या, पंचांना डिस्कस करू द्या, विनंती असेल मित्रांनो कोणी डिस्कस करू नका. चला खेळपट्टीवर द्या, एक क्रिकेट स्पिरिट दाखव मित्रांनो, पंचांचं बात करणं, पंच योग्य ते विचार विनिमय करतील आणि योग्य ते डिसिजन देतील मित्रांनो. या पंच आपलं डिसिजन कळवायचंय, आउट ओयुटी आउट, ओके. आणि इथं मात्र जम्बो सरांनी खेळ येते संपुष्टात, जम्बो सरांनी यावं लागतं माघारी. आता समजलं असेल 1 चेंडू 4 धावा. आता मात्र येतात दिनेश, दिनेशांना मात्र आता संधी मिळाली आपल्या संघासाठी काहीतरी करायची, प्रतिष्ठा पणाला लागेल आता मात्र दिनेशांची. तर मित्र नक्कीच चौकार मारलास तर गाजा बाजा तुझ्या नावाचा नक्की होणार, तुझ्या खांद्यावरती आता दूर असेल 1 चेंडू 4 धावा. नक्कीच आदरणीय सन्मान सह व्यक्तिमत्व जयजदा म्हात्रे यांचं आपल्या खेळपट्टीच्या दिशेने आगमन होत आहे, व्यासपीठाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतात. एक आदरणीय सन्मान सह व्यक्तिमत्व जयजदा म्हात्रे समाजसेवक आहेत. 2 मिनिटं थांबायचं आहे मित्र. नक्कीच त्याचबरोबर या क्षेत्रामध्ये विकासभाई कदम यांचं देखील आगमन झालंय. विलासभाई कदम एक चांगले समाजसेवक आहेत, सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर सुनील उतेकर आहेत,
सर्वच मान्यवरांचं या व्यासपीठावरती हार्दिक असं स्वागत करतो. सर आपण स्थानपन्न व्हा, आज कालच्या दिवसापासून आपण पाहिलं दादांनी या ठिकाणी, मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? की विजेता ढंग संघ डरतो तो वाळणे संघ अप्रतिम खेळ केली. गोलंदाजीच्या जोरावरती अभिराजच्या गादीत विकेटचं पतन करत 6-7 विकेटचं मात्र विकेटचं पतन. विजेता संघ डरतो तो वाळणे संघ. विजेता संघासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या प्रायोजनामध्ये तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरतो तो पहिला संघ रुळे वैभव रुळे. विजेता संघांचं खूप खूप स्वागत. पराभूत संघाला तिसऱ्या नामांकनासाठी खूप खूप शुभेच्छा. चला वेळ टास्का बॉक्समध्ये येऊया.